नमस्कार मित्रो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि मित्रां पाठीमागचा जो व्हिडिओ बघितला तुम्ही मी जे औषध फवारणी केली आहे त्याचा तर त्यामध्ये दत्ता चौधरी म्हणून जे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला विचारलं की तुम्ही फिल्टरचं पाणी वापरलं आहे की नाही यावरून असं लक्ष देतं की सबस्क्रायबर मला सही पकडे हे म्हणत मला पकडलं आहे की तुम्ही याच्यापूर्वी केलं आहे मग आत्ता करताय का तर मित्रांनो मी तुम्हाला एक माहिती अजून देईल की मी जे माती परीक्षण करून जे क्षेत्रावर मी प्रयोग घेण्याचं प्रयोजन केलं आहे अगदी त्या क्षेत्रासाठी फक्त मी फिल्टरचं पाणी वापरणार आहे कारण आपल्याला दोन्हीतला फरक समजून यायला पाहिजे की नको तर मी स्वतः जे क्षेत्र माझ्या स्वतःच्या अनुभवातून करत आहे माझ्या स्वतःच्या नियोजनातून हो करत आहे त्यामध्ये आणि माती परीक्षण केल्यानंतर ज्या ज्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार ते करणार आहे आणि दोन्हीतला फरक शोधून आपल्याला कोणतं फायदेशीर आहे या निर्णयापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या उत्पादन खर्चामधील बदल आपल्या पिकाची क्वालिटी या सगळ्या गोष्टी मी यातून शोध घेणार आहे आणि तो शोध मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर माती मातीपरीक्षण केलेल्या क्षेत्रासाठी देखील मी साधारण एक महिन्याच्या आसपास फवारणी केलेली आहे आणि त्यांनी शिफारस केल्याप्रमाणेच औषधं वापरलेली आहेत आता ते कोणते वापरले हे पण मी तुमच्या पुढे आणतो तर मित्रांनो मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की ही लागवड साधारणपणे दहा ते बारा जानेवारी दरम्यान झालेली आहे आणि मी तुम्हाला येथे बसूनच वाफे कसे बनवले ते मी दाखवलं होतं आणि हा जो दांड आहे इथून पलीकडे जे मागचं औषध फावरलं ते इथून पलीकडे फावरलेलं आहे आणि ह्या दांडापासून तर अगदी ह्या इथपर्यंत सर्व क्षेत्र जे आहे ते माती परीक्षणानंतर नियोजनाचं निवडलेलं आहे तर मित्रांनो कांदा कसा आहे तोही सांगा आणि तुमच्या लक्षात येईलच की माती परीक्षणानंतर आणि माझ्या नियोजन केलेल्या क्षेत्रामध्ये थोडासा फरक मला जाणवलेला आहे माती परीक्षणाचा जो कांदा आहे तो त्यांना चांगल्यापैकी पातीची संख्या झालेली आहे आणि मधून कोंबही व्यवस्थितरित्या निघतो आहे तुम्ही हे बघा की अगदी कोंब कसे व्यवस्थित निघालेले आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की आपल्या जमिनीची ताकद जर आपण वाढवली तर नक्कीच आपल्या पिकामध्ये फरक दिसून येतो आणि जमिनीला जर कस असेल तर आपलं पीक हे रोगप्रतिकारशक्ती असल्याने आजार येण्याचं प्रमाण खूपच नगण्य असतं हीच टिप्स मी तुम्हाला देऊ शकतो की आपण जमिनीवर काम करा म्हणजे कसं की साधारण माझ्या माहितीप्रमाणे सत्तर टक्के वातावरणाचा परिणाम कोणत्याही पिकावर होत असतो त्यापैकी पंचवीस टक्के हे पाणी जमीन याच्यावर अवलंबून असतं आणि पाचच टक्के आपण खत आणि औषधं यावर खर्च करून आपण पिकांचं नियोजन करू शकतो आणि या पाच टक्केवर जर आपण काम केलं तर पंच्याण्णव टक्के आपल्याला साथ देणारं असू दे अगर नसू दे पंच्याण्णव टक्के हे जे नैसर्गिक याच्यावर अवलंबून आहेत त्यावर तर आपण काही करू शकत नाही फार तर आपण उपाययोजना बचावात्मक फवारण्या किंवा खत व्यवस्थापन हे फक्त आपल्या हातात आहे तर मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो की मी फवारणीसाठी पाणी आणलं आहे का नाही आणि कोणते औषधं फवारलेले आहेत मित्रांनो ज्यांच्या शिफारशी मी वापरतो आहे त्यांच्या सूचनेनुसार मी फिल्टरचं पाणी आणि तुम्हाला दाखवलेल्या क्षेत्रापुरतंच वापरणार आहे आणि बाकीचं जे सगळं आहे ते मी माझं विहिरीचं पाणी फवारणीसाठी वापरणार आहे आता मुद्दा हा आहे की माती परीक्षानंतर काय केलं पाहिजे तर प्रत्यक्ष हांडोरे सर माझ्या क्षेत्रावर येऊन व्हिजिट देऊन गेले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही क्लिपमध्ये पाहिल्याप्रमाणे माझा प्लॉट होता त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा मावा थ्रिप्स वगैरे नव्हतं आणि बुरशीचाही कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव झालेला नव्हता पण आता शेतकऱ्यांचं मन कसं आहे मी सामान्य शेतकरी आहे मला असं वाटलं की सगळीकडे आजूबाजूला लोक फवारणी करता येतं मग काहीतरी केलीच पाहिजे तर त्यावर सरांनी मला मेंकोत्तर टक्के असणारं बुरशीनाशक निवडून सूचना केली त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस जे मी सात किलो वापरणार होतो ते फवारणीच्या माध्यमातून वापरायचं आहे आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी सहाशे ग्रॅम पर एकर पर दोनशे लिटरसाठी मला सुचवलं आणि त्या त्यादृष्टीनंच मी ते वापरलं आता राहिला मुद्दा कसला की मायक्रोन्यूट्रंट फवारणीतून देता येईल का तर त्यांनी त्यावर ते त्यांनी स्वतः रिसर्च करून बनवलेलं जे औषध होतं शिनर्जी हे मला वापरण्याचा सल्ला दिला आणि मी तेही वापरलं आणि त्याचबरोबर वापरला हे स्टिकर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आणि हे पूर्व फवारणी असं समजा की त्यावर आजार नव्हताच पण अधिक त्यावर काही आपल्याला तोटा होऊ नये ह्या दृष्टीनं मी पूर्व फवारणी करून घेतली आणि त्याला काय फारसे पैसे वगैरे लागले नाही पण कष्ट तर शेती क्षेत्रामध्ये आहेत ते टाळून चालता येणार नाही तर अशा दृष्टीनं मी सगळं माती परीक्षणानंतरच्या शिफारशी वापरतो आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार वापरतो आहे कारण ते शेवटी रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला माझा हा कांदा प्लॉट आवडला असेल मी योग्य दिशेनं जातोय असं जर वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काय शंका असतील त्या नक्की विचारा आणि माझं काही चुकत असेल तर मार्गदर्शन नक्की करा तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा काही शंका असेल मार्गदर्शन असेल तर कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या अशा ज्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार